सत्ताधाऱ्यांची विकास कामाकडे दुर्लक्ष, विलास गाडीवर डर। नगरपालिकेतील सत्ताधारी गट केवळ स्वार्थासाठी अधिकाऱ्यांशी साटेलोटे करीत आपल्या नगरसेवक हितसंबंधितांना फायदा करण्याचेच काम करीत असून त्यांचे शहरातील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरपालिकेतील विरोधी गट नेते माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी पालिकेतील सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तब्बल 7 महिन्यानंतर होत असलेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी व इतर मूलभूत समस्यांवर चर्चा करणे आवश्यक होते। पावसाळ्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, त्यास प्रशासनाचे अक्षम दुर्लक्षच कारणीभूत आहे। सत्ताधारी गट अधिकाऱ्यांचे संगनमत होऊन शहरास लुटण्याचे काम करीत आहेत। विकास कामामध्ये काम करणारा कंत्राटदार हा कागदावरच असून प्रत्यक्षात काम करणारी व्यक्ती ही वेगळीच आहे। या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून याबाबत चौकशी व्हावी, अन्यथा आपण सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून लढाई सुरू करू। जवाहरलाल तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली शुद्ध फसवणूक केली जात आहे। या कामी 37,10,000 व 14,00,000 दोन क्रियायोजनांना मंजुरी देण्यात आली होती। वास्तविक या कामी रितसर प्रक्रिया पूर्ण होऊन निविदा काढणे गरजेचे होते, मात्र तसे न करता त्यांनी हे काम थेट बेंगलोर येथील नर्सरी मन सोसायटी लालबाग या कंपनीला दिले आहे। आजच्या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा याविषयी चर्चा होणे गरजेचे होते, त्याऐवजी हितसंबंधाच्या लेआउटला मंजुरी देण्याने काम करण्यात आले। म्युनिसिपल हायस्कूल शाळेची फी वाढविण्यात आली आहे, तर येथील शिक्षकांच्या वेतन वितरणातही दुजाभाव करण्यात येत असून ही गरिबांसाठी निर्माण केलेली शाळा मोडीत काढण्याचा त्यांचा डाव आहे। सरलाबाई दवाखान्यात कोणत्याच सुविधा निर्माण केल्या नाहीत। जुना पीजी रोडवरील विद्युत व्यवस्था अशा 11 महत्वाच्या जनहिताच्या कामासंदर्भात चर्चा करण्याची अपेक्षा होती, मात्र सत्ताधारांच्या अडमोठ्या धोरणामुळे ते शक्य झाले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। आज चालू केलं, त्यानंतर कचरा पळा झालं, तलावाचं उड्डाण झालं, एसडब्ल्यूएमला तुम्ही कामे घेतल्या, एसडब्ल्यूएमला त्यांचं जास्त काय तर गोरमान चालू आहे, तर कचरा डेपो आहे, तर तुम्ही सर येतो म्हटला तर आपण तिथं जाऊन सगळं प्रत्यक्षात बघूया। आम्ही तर आता तक्रार दिली आहे, एन्क्वायरी सुरू करणार, एन्क्वायरी का होत नाही, जर होत नसेल तर आम्ही नगरपालिकेच्या दारात रस्त्यावरची लढाई सुरू करणार हे आम्ही सांगितलं। यामध्ये नगरसेवकांचे हितसंबंध जो जपले आहेत, वरचं काम केलेलं आहे, त्याचं बिल कोण काढून घेतले इथं प्रत्यक्षात विचारावा, सगळीकडे घटली इथं अकोट रोडला घटली झाल्या, त्या सगळ्याचं मेन कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, तुम्ही पण एक वेळ जरा जागृतीने विचार द्यावा। नगरसेवक आम्ही समस्या मांडायला विरोधकांचा आवाज दिसत नाही, विरोधकांचा आवाज आहे बघा। आज ही आता तुम्ही आज निवा की आम्ही जे आज बोललोय हे असत्य असलं तर लिहू नका, असत्य असलं तरच निवा। आम्ही पण आमचं काय म्हणतो किंवा त्यांनी ह्याच्यावर खुलासा करून दे, पाण्यातला आम्ही चर्चा कराल तो कराल ते काय, त्यांची बाजू आता तुम्ही मांडायची गरज नाही, त्यांनी चर्चा केली असेल तर त्यांची बाजू मांडायला पाहिजे। तुम्ही काय करताय माहितीये काय, आम्ही मी एक वाईट मानून घेऊ नका, पण तुम्ही काय करताय माहितीये काय, आम्ही विरोधकांची बातमी एवढीशीच होत्या आणि सत्ताधाऱ्यांची बातमी आणि एवढी होत्या, मला तुम्ही कळून जाय त्याचा अर्थ काय, मंजूर म्हणून कळून जाणार कम्प्युटर म्हणतात त्याला मंजूर मंजूर म्हणजे अरे तुमच्या बहुमत मंजूर करून पळून जाणारच की हे काय याला महत्व नाही आहे। त्यासाठी कचरा घंटागाडीचा कचरा त्याचा टॅक्स किती वाढवले शेगे साहेब भरला की तुम्ही लोकलाईसा कंपनी येतो लोकल पत्रकार आमचे अरे लोक जीवन झाल्यानंतर करायला जाणार लोकांचं लाईट त्या ठिकाणी बंद आहे, तिकडे नगराध्यक्षांचं दुर्लक्ष आहे। फक्त नगरसेवकांचा फायदा कसा करून द्यायचं इकडे नगराध्यक्षांचं लक्ष, पत्रकार मंडळी एखादी विषय तुम्ही उठवला तर आम्ही त्याच्यावर ताबडतोब मिश्रण करत होतो आणि तुम्हाला परत आम्ही सूचना करत होतो की हे आम्ही तुम्ही आमच्या निदर्शनास आणलाय आणि हे आम्ही पूर्ण करून घेतलं बघा म्हणून इकडे ह्याला पण दाद द्यायला तयार नाही, किंवा चौथ्या स्तंभाला पण बोलावलंय हे त्यांना जाणीव आहे त्याची, म्हणून त्यांनी आज काही न बोलता मौन धारण केलं, हे तरी एवढं तरी मान्य करताय। मी बोलावं हे सत्य आहे आणि हे चुकीचं चालू आहे हे त्यांना पुसून झालं नाही, खासदारांना पण समजले की हे चुकीचं आहे। अवतरून घ्या की डेव्हलपमेंटचा विषय घ्या, डेव्हलपमेंट करा, डेव्हलपमेंट कामाला आम्ही विरोध, आता त्यांनी अनुदान आणले त्याला आमची मान्यता मॅम सांगितलं की नाही, ते घ्या करा। अहो राज्य सरकार केंद्र सरकार नगरपालिका तुमच्याकडेच असू देत,
हे आमचीच भावना आहे हो की तुम्ही काम करा तुम्ही चुकीचं केलं तर मग आम्ही विचारणार म्हणजे की तुम्ही काम करा आम्ही अडवाले काय आम्ही एक वर्ष का बसायचं कारण हेच की एक वर्ष त्यांना काम करण्या संधी द्यावं म्हणून का बसलो तर त्यांनी काम करण्याऐवजी स्वतःचं काम करायला लागले आता सभापतींनी सभापतींचं लेआउट स्वतःचं काय डेव्हलप करत नाही हाय की नाही मग नगरपालिकेतनं घालून करा किंवा तुमच्या वैयक्तिक करा की करा करा बघू नगरपालिकेतनं करा किंवा वैयक्तिक आज तुम्ही पदावर आहे की नाही मग त्या लोक ती लोक काय तुमचं काय वाईट केलं काय त्या लोकांना तिथं मरून देखील तुम्ही टाकून देत नाही तिथं सांगताय कायद्याची बाब आणि दुसरीकडे तुम्ही कायदा काय कुठं धुळीस चारवताय सगळीकडे कायदा समान ठेवा ना तीन वर्षाच्या अगोदरचं लेआउटचं सगळं त्यांनी उद्या ऍक्शन प्लॅन घेऊन देत मग आम्ही विरोध करत नाही काय घेत नाही त्यांनी मग त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच करून घ्यायसाठी हे ठराव आम्हाला घेऊन करून गेलं आम्ही काय त्यात बळी पडाव डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच आहे खरं की सगळीकडे आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष फक्त 17 वार्डाचे नाहीत हो उपनगराध्यक्ष 17 वार्डाचे नाहीत सभापती 17 वार्डाचे नाहीत आमदार 17 वार्डाचे नाहीत खासदार 17 वार्डाचे नाहीत त्यांनी संपूर्ण शहराचे आहेत शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करायला पाहिजे त्यांनी सांगू देत आम्ही नाही सगळे शहरात समान काम करावं म्हणून समान पाणी द्यायचं असते पाण्यात राजकारण करायचं असते ते देता येणार नाही पाणी बरोबर आहे सांगा म्हणून ऐकलं त्यांनी त्यांना माहित नाही मग बघा त्यांनी माहिती नाही आहे त्यांच्या वादात पाणी नाही ते मग हे नगरसेवक कसले हे विचार आज तुम्ही छापा सगळीकडे बरोबर आहे म्हणून लोक उद्या काट्या घेऊन येते तिथं यावेळी बाळासाहेब देसाई सरकार शौकत मनेर डॉक्टर जसराज गिरे दत्ता नाईक संजय पावले शेरो बडेघर दिलीप पटाडे अनिस मुल्ला दीपक सावंत आदींची उपस्थित होती.